नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एका पिठापासून तुम्ही किती प्रकारचे पापड करू शकतात बिना झंझटमध्ये आणि काहीच त्रास न होता। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, पापडांचे प्रकार मी तुम्हाला बनवून तळण्यापर्यंत पूर्ण दाखवत असते नेहमी उन्हाळ्याच्या रेसिपीज। तसंच मनीष रेसिपी हे चॅनल उन्हाळ्याच्या रेसिपींसाठी फेमस आहे। तर आता इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे तांदळाचं पीठ नॉर्मल पीठ नसून खाली ज्यांना मराठी समजत नाही त्यांच्यासाठी इंग्लिश लिहून दिलेलं आहे। तर हे तांदळाचं पीठ जे आहे ते 3 दिवस तांदूळ इथं भिजत ठेवले होते पाणी बदलून बदलून, आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला वाळवून घेतलेलं आहे। ह्यावेळेस घरात न वाळवता उन्हामध्ये वाळवायचे आहे, आणि उन्हामध्ये तांदूळ वाळल्यानंतर गिरणीतून त्याचं पीठ करून आणलेलं आहे। अशा प्रकारे हे नॉर्मल तांदळाचं पीठ नाही आहे, भिजलेलं तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे। म्हणजे आंबूसपणा जो पापडांसाठी लागतो तसा वास त्याला मग येतो। तर आता पीठ गिरणीतून दळून आणलेलं आहे, फक्त चेक करायचं आहे की गाठी वगैरे काही नाही ना, तर काहीच असं निघलं नाही पिठामध्ये। तर आता मापासहित मी तुम्हाला सगळे प्रकार इथे सांगणार आहे करायचे, आणि एकदा तुम्ही केलं हे पीठ की पटापट त्यामध्ये असे किती प्रकार करू शकता। पहिल्यांदाच असं मी एकाच पापडाच्या रेसिपीमध्ये 3 प्रकार दाखवत असेल, पहिल्यांदाच ही रेसिपी यूट्यूबला पडती आहे अशा प्रकारची। त्याचबरोबर साबुदाण्याच्या चकल्यांची ट्रिक मी जी केकच्या पायपिंग बॅगची सांगितली होती ती पण आता बरेच जण तसे करता आहे। तर ते तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर सगळ्यात पहिले तो मी यूट्यूबला टाकला होता, तो पण नक्की बघा। तर आज पण आता इथे पीठ इथे मोजून घेतलेलं आहे, 2 ग्लास हे पीठ आहे। तसं आपण नेहमी तांदळाचं पिठाच्या समान प्रमाणात पाणी घेतो, पण आता इथे पाण्याचं प्रमाण मी पुढं दाखवते तुम्हाला। त्यापूर्वी इथे डिंक घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं कोमट पाणी इथे टाकून भिजवून द्यायचं आहे। ऐनवेळेवर भिजवलं म्हणून गरम पाणी वापरलेलं आहे। जर तुम्हाला रात्री तुम्ही भिजत टाकलं तरी पण डिंकाचं पाणी मध्ये चांगलं भिजतो त्याच्यात डिंक। तर आता इथे 2 ग्लास इथे पीठ घेतलं होतं ते तांदळाचं, त्याच्यातच आता 2 ग्लास पाणी ऑलरेडी इथे टाकून झालेलं आहे, आणि बाकीचं 1/2 ग्लासपेक्षा थोडा जास्त इथे भरून ते पण उकळून घेणार आहे, आणि नंतर ते साईडला काढून घेणार आहे। तसं समप्रमाण पापड करण्यासाठी तुम्ही वापरा। आणि त्याचबरोबर इथे आता पापडखार घेतलेला आहे 2 चमचे, 1 ग्लासाला 1 चमचा असं माप घेतलेलं आहे, एकदम सोपं माप आहे। तर आता 2 ग्लास पीठ, 2 ग्लास पाणी, त्यातला 1/2 ग्लास शिल्लक नंतर काढून ठेवणार आहे, आणि 2 चमचे पापड खार आणि डिंकाचं पाणी अंदाजानेच घ्यायचं आहे डिंकाचं पाणी। आता डिंकाचं पाण्यामधला डिंक जो आहे थोडा याच्यात टाकून दिलेला आहे। जसं मागच्या वर्षीच्या पण पापडांच्या रेसिपीज मी टाकल्या होत्या त्याला खूप जण तेल वापरतात, पण बिलकुल तेल वापरू नका, नंतर त्याचा घाण वास येतो। मग थोडे दिवस तुम्ही ठेवलं की 15-20 दिवसानंतर त्या तेलामुळं घाण वास येतो पापडांना। त्यामुळं अशा टिप्स ट्रिक्स फक्त तुम्हाला मनीष रेसिपीज ह्या चॅनलवर उन्हाळ्याच्या रेसिपींमध्ये बघायला मिळतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनपर्यंत लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। जसं मी बोललो ते पाण्याला उकळी फुटल्यानंतर जेवढं एक्स्ट्रा पाणी टाकलं होतं 1/3 ग्लास तो काढून ठेवलेला आहे बाहेर, आणि आता पाण्याला उकळी फुटल्यानंतर जे आपण पीठ घेतलं होतं ते आता याच्यात टाकून द्यायचं आहे। आणि पापडाच्या रेसिपीज नेहमी बनवताना तुम्ही लाकडाचा चाटू किंवा मग लाकडाचा चमचा बेलणं असंच गोष्टी वापरा, कारण त्यानेच ते व्यवस्थित होतं। चाटू असेल तर चाटू पण तुम्ही वापरू शकता। आणि आता याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे, याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आहे बिलकुल। आणि पिठात पीठ थोडंसं लालसर झालं, बहुतेक पापडखार आणि डिंकाचं रिॲक्शन बहुतेक पाण्यात झाले असेल, पण केल्यानंतर ते पापड नंतर पांढरेच दिसले होते पूर्ण। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत दाखवते। तर आता वाफवून घेतलेलं आहे झाकण ठेवून, आणि आता 5 मिनटं नंतर झाकण काढून घेतलेलं आहे, ओला कपडा घेतलेला आहे, त्यावर आता हे पीठ टाकून द्यायचं आहे। इथं मी तुम्हाला जसं सांगितलं की एकाच पिठामध्ये सगळे पापड करायचे आहे म्हणून वेगवेगळे कलर इथे टाकून घेणार आहे। पीठ एकदाच करून ठेवलेलं आहे त्यामध्ये, आणि पीठ तर लवकर गरम करावं लागतात ह्या गोष्टी। जसं काल मी एक रेसिपी पोस्ट केली होती बाजरीच्या खावड्यांची, ती थंड झाल्यावर पण तुम्ही करू शकता, पण हे पीठ गरम करावं लागतं। ती ॲड आहे कशी ते मी तुम्हाला पुढं सांगते। त्यापूर्वी आता पापडांचे प्रकार आपल्याला 3 प्रकार करायचे आहे, त्यामुळे पहिल्या प्रकार इथे बॉबी पापड करायचं आहे, त्यासाठी हेच पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे। एकदाच पीठ बनवून घेतलेलं आहे हे, आणि त्यानंतर चकलीचा जो साचा येतो त्यामध्ये प्लेट मी तुम्हाला दाखवून दिलेली आहे, तशी प्रकारची प्लेट याच्यात टाकलेली आहे। आणि आता याचे इथे पटापट ह्या साच्याने आता इथे पॉपी पापड करून घेणार आहे। तांदळाचे पीठ जे आहे हे गरम असतानाच तुम्हाला पापडांची प्रोसेस पटपट करावं लागते, आणि माझा मुलगा इथे कंटिन्यू आला की आजीच्या मागे मागेच असतो, जे आम्ही करतो कंटिन्यू तो आमच्यासोबत बसून बघत असतो आणि काही काही खोड्या पण करतो मध्ये। आणि आता इथे हव्या त्या आकाराचे लंबे तुम्ही पहिलेच पाडून घ्यायचे आहे, नंतर तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही कट करू शकता हाताने किंवा चाकूने। तर आता इथे पटापट साच्याने हे असे बॉबी पापड इथे
टाकून घेणार आहेत. आता इथे तीन कलर आम्ही करणार आहोत. फूड कलर टाकणं ऑप्शनल आहे तुमच्यावर, तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही प्लेन व्हाईट पण करू शकता. आणि आता हे बॉबी पापड इथे पटापट असे टाकून घेतलेले आहे आणि पौष्टिक पण आहे. मुलांना हे वेगळं डिझाईन दिसली म्हणून खाण्यासाठी पण खूप छान लागलेलं आहे. टेस्ट पापड एकच पीठ आहे पण त्याचे वेगवेगळे आकार केल्यामुळे त्याची चव पण बदललेली आहे. पुढे मी सगळं दाखवते तुम्हाला. चव म्हणजे काही असे तोंडामध्ये विरघळतात, काही असे कुरुम कुरुम जास्त क्रिस्पी लागतात खाण्यासाठी. आणि हे बॉबी पापड टाकून घेतल्यानंतर सेपरेट सेपरेट त्याला आता इथे मेन कापड टाकलेलं आहे त्यावर इथे वाळवून घेणार आहे. आता हे घरामध्येच आम्ही करत आहे. नंतर मग थोडं सुकल्यावर त्याला उन्हामध्ये नेऊन ठेवणार आहे मग. आणि एका दिवसातच मस्त हे वाळून जातात एकदम, कारण ऊन जास्त कडक आहे. तुमच्याकडे ऊन कसं असेल त्यावर डिपेंड आहे. मग तुम्ही 2 ते 2 दिवस एक्स्ट्रा त्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. तर आता हे ऑरेंज कलर झाल्यानंतर हिरवा रंग इथे करून घेतलेला आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला, कलर टाकणं एकदम ऑप्शनल आहे. तुम्ही व्हाईट पण करू शकता, पण इथे मुलांसाठी मुद्दा म्हणून रंगीत केलेलं आहे मम्मीने माझ्या. आणि त्यानंतर आता इथे मुलगा पण माझा करू लागतोय. सगळ्यांना मम्मी जेवढ्या आहे तेवढ्या सगळ्यांना कामाला लावते. उन्हाळ्याच्या जेव्हा उन्हाळा तेव्हा जे आलं त्याला मम्मी कामाला लावते. पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तिने कोणाला कामाला लावलं आहे ते. तर आता हे पण सगळे बॉबी पापड टाकून घेणार आहे एका लाईनीमध्ये व्यवस्थित सुकत घालणार आहे. आणि त्यानंतर आता राहिलेला आहे जो व्हाईट कलर, त्याचे पण आता इथे बॉबी पापड इथे करून घेणार आहे आम्ही. तर पांढऱ्या रंगाचे पण आता इथे बॉबी पापड करून घेतलेले आहे. आणि आता हे सगळे पापड झाल्यानंतर पुढचा प्रकार मी तुम्हाला दाखवायला चालू करते. आता हे सगळे आता इथे टाकून घेतलेले आहे आणि तळल्यानंतर त्याचे ॲटोमॅटिक वेगळे आकार होऊन जातात. ते अजून मुलांना बघायला पण छान वाटतं आणि खायला पण छान वाटतं. दुसरा प्रकार आहे नॉर्मल पापड जे करतो आपण, ते खिशीचे पापड. हे तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारचं मशीन नसेल पापड दाबायचं तर तुम्ही हाताने पण लाटून पटापट करू शकता खिशी घेऊन. तर आता इथे मशीनने पटपटत आहे कलर्सचे पापड पण आता इथे तयार करून घेणार आहे. आता हे पापड लवकर होतात, झटपट होतात. पीठ आपण एकच वापरतो आहे पण हे पीठ गरम कसं राहिलं तुम्हाला आतापर्यंत प्रश्न पडला असेल. तर काय केलं होतं, पिठाला उकड काढल्यानंतर त्याचे वेगवेगळे कलर इथे पिठाचे करून घेतले होते पटकन. आणि तेच परत त्याच्या पातेल्यात पीठ केलं होतं त्याचे टाकलं आणि गॅस चालू ठेवला तर पीठ जळेल. पण आयड्या मम्मीने अशी केली की तिला तवा खाली चालू ठेवला आणि बारीक गॅसवर तवा ठेवून त्यावर ते पातेलं तव्यावर ठेवून दिलं होतं. त्यामुळे पिठाला वाफ पण गरम राहिली, पीठ थंड पण झालं नाही. आणि पापडाचे प्रकार आम्ही झटक्यात सगळे हे एकाच पिठापासून करून टाकले. तर मम्मीने हे डोकं चालवलं तव्यावर, तिने पातेलं ठेवून दिलं होतं. जसं मी म्हणलं तर माझा मुलगा जो आहे छोटा मध्ये मध्ये पापड काही फाडतोय काही तोडतोय, त्यांनी बरेच फाडलेले आहे पापड, छिद्रे पाडलेले आहे. तर आता इथे पापड सगळे कलरचे तयार करून झालेले आहे. त्यानंतर तिसरा प्रकार दाखवते फ्रायम्सचा. हे तर सगळ्यांच्या आवडीचं, मार्केटमध्ये घेण्यापेक्षा तुम्ही आता हे घरीच करू शकता. पाइपिंग बॅग घेतलेली आहे मी कोनची, तुम्ही प्लास्टिकचा कोन बॅगचा कोन बनवून त्यामध्ये पण करू शकता मेहंदी कोनसारखा. पण ही पाइपिंग बॅगची आयडिया मी सर्वात पहिले साबुदाण्याच्या चकल्यांची यूट्यूबला टाकलेली होती, ती नक्की बघा तुम्ही. कारण चकल्या साच्याने दाबण्यासाठी खूप हात दुखतात, पाइपिंग बॅगची आयडिया एकदम सोपी होती तेव्हा. आणि आता हे फ्रायम्स तुम्हाला जर हवे त्या आकाराचे तुम्ही करू शकतात. मी इतके आकार केले की हे सगळे नॉर्मल आकार झाल्यानंतर मी वेगवेगळे शेप्स तुम्हाला दाखवणार आहे. पुढे क्रिएटिव्हिटी म्हणलं की मी ड्रॉइंग वगैरे काही मला आवडतं करायला, त्यामुळे मी इतके प्रकार याचे केलेले आहे पुढे फ्रायम्सचे. तर आता तेच पीठ आहे, तर तुमचे थोडेसे जाड घ्यायचे आहे. मी इथे पातळ घेतले होते थोडेसे. तर आता जसं मी बोलले होते की उन्हाळ्याचे काम करताना जे कोणी घरात आलं त्यांना मम्मी कामाला लावते. तुम्ही बघा आता हिला पार्लर करायला बोलवलं होतं आणि पहिले हे करून घेतलं नंतर पार्लर केलं होतं. मग झालं का ग रेखा? ही पार्लरचं पण करते हा औरंगाबाद मध्ये कोणाला पार्लर करायचं असेल तर. है ना, तिने पार्लर टाकलंय. कुठं टाकलं पार्लर सांग. अजून औरंगाबाद संभाजीनगर. त्याचबरोबर मध्ये मध्ये माझा छोटा मुलगा मुद्दा म्हणून बळबळ करतो आहे, तुम्हाला ऐकू येत असेल. आणि त्यानंतर जिथे जागा मिळेल तिथे दिलीमर रिंगा वगैरे पापडच्या आजूबाजूला करून टाकून दिलेल्या आहे. त्याचबरोबर माझं नावाचं मी मनीज रेसिपी यूट्यूबचं असं बनवलेलं आहे, तर सबस्क्राईब करा. हे तरी बघून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या घंट्याला तुम्ही प्रेस करून ठेवा आयकॉनला बेलच्या,
म्हणजे नोटिफिकेशन्स माझ्या रेसिपीजचं तुम्हाला येत जाईल. मग त्याचबरोबर इथे स्टार मून, त्याच्यानंतर माझ्या मुलांची नावं, बटरफ्लाय, फिश, ते जे जे म्हणाल ते त्यांना मी मुलांना काढून दिलं आहे. नंतर त्यांनीच तळून ते खाल्लेलं आहे वाळल्यानंतर. त्याचबरोबर पूर्ण ABCD लिहून टाकली मी इथे, सोबत नंबर पण लिहिले होते 1 2 3 4. स्टार काढला, बटरफ्लाय काढला, मॅथ्सचे सगळे शेप्स काढले, सर्कल, स्क्वेअर तुम्ही बघू शकता. तर मुलांना मजा पण वाटत होती हे बघायला आणि खाण्यासाठी. तर एकाच पापडाच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला एवढे प्रकार दाखवून दिलेले आहे. तर रेसिपी आत्तापर्यंत आवडली असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका, सोबतच शेअर करा जास्तीत जास्त. तर मी याची मजा घेत होते आणि मम्मी नंतर मस्त मग शेजारच्या काकूंसोबत गप्पा मारत बसून गेली. बाकीचं नंतर आम्हालाच करावं लागलं सगळं. तर आता उन्हामध्ये आल्या, 1 ते 2 दिवस व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे. सुकल्यानंतर आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस मग दाखवते. तर बाकीचं जर किचनमध्ये चालू आहे, तुम्हाला दिसत असेल पोते वगैरे पडलेले, तर तुम्ही लक्ष नका दे त्याच्याकडे, कारण उन्हाळ्याची कामं चालू झालेली आहे, मसाले वगैरे सगळंच बनवणं चालू आहे. तर 2 दिवसानंतर मी बघू शकता आता तुम्ही व्यवस्थित सगळं हे सुकलेलं आहे. फ्रायन्स केले होते, ते बॉबी पापड जे आहे ते पण व्यवस्थित सुकलेलं आहे, खडखड आवाज येतो आहे एकदम सुकल्याचा, आणि सगळ्या कलर्सचे पापड. आता हे सगळं जेवढं मी तुम्हाला केलं आहे तेवढं तुम्हाला तळून दाखवणार आहे. तेल गरम करत ठेवतं, तेल गरम झालं का ते चेक करूया आपण. तर अजून थोडंसं तेल याला गरम पाहिजे, अजून तेल व्यवस्थित गरम झालेलं नाही आहे, थोडं गरम होऊ देते. आणि मग नंतर मी तुम्हाला पापड बघू शकता टिप्पलनी फुगलेला आहे आणि याच्यात तेलाचा वापर बिलकुल केलेला नाही आहे पापड बनवताना. तर इतके फुलले पापड की कढईच्या बाहेर जाऊन पडत होते ते बघू शकता तुम्ही, इतके मस्त पापड फुललेले आहे हे वेगवेगळ्या प्रकाराचे. सोबतच मुलांना पण खाण्यासाठी मजा येते. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आता बाजरीची खारोडी एकदम पारंपरिक पद्धतीने टाकलेली आहे थापण्यापासून तयारी, ते पण तळून 3 प्रकार कसे खायचे ते दाखवले आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, लिंक देते आहे, सोबतच व्हिडिओच्या शेवटी पण मी लिंक देते. आणि फ्रायम्स वगैरे सगळं आता मी इथे तळून दाखवलेलं आहे तुम्हाला. आता एक एक तळण्याचा कंटाळा आला आहे कारण उन्हाळ्याचे काम कंटिन्यू चालू असल्यामुळे थकवा पण खूप येतो आहे. सगळेच एकदा टाकून दिल्यानंतर मुलांनी व त्यांच्या आवडीने त्यातून निवडून खाल्लेले आहे. आणि तुमचे उन्हाळ्याचे एकही रेसिपीचे प्रकार फसणार नाही जर तुम्ही माझ्या सगळ्या रेसिपीज पाहून व्यवस्थित फॉलो केल्या तर. एकदम छान वर्षभरासाठी तुम्ही हे सगळ्या रेसिपीज बनवून ठेवू शकता. आणि आमरसचा सीजन आल्यावर किंवा मग सणवार आल्यावर तुम्ही हे पापड पुरणासोबत किंवा नॉर्मल पण असं काही खिचडी वगैरे त्यासोबत तळून खाऊ शकता. व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला नक्की. तोचबरोबर आपण अजून पुढच्या नवीन नवीन रेसिपीसोबत भेटणार आहोत. तसेच शॉर्ट्सच्या माध्यमातून मी तुम्हाला अपडेट देती आहे रेसिपीजचे, म्हणूनच नेहमी नेहमी सांगते की पटकन चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा. आपली 30K फॅमिली व्हायला तर वेळ लागणार नाही, लवकरच आपली 30K फॅमिली पूर्ण होणार आहे. त्याचं पण सेलिब्रेशन आपण करूया, विचार करते लाईव्ह येण्याचा. त्यामुळे चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. ही रेसिपी नक्की ट्राय करा, उन्हाळा चालू आहे तोपर्यंत पटापट एकदम. आणि काही लोणच्याचे प्रकार वगैरे बघायचे असतील तर कमेंट करून सांगा. ऑलरेडी मी खूप प्रकार लोणच्याचे पण टाकलेले आहे, ते जाऊन तुम्ही चॅनलवर बघू शकता. तोपर्यंत बाय बाय, मस्त खा आणि स्वस्त राहा.